नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कूल चॅम चॅनल मध्ये आज आपण 1 ते 100 पैकी कोणत्याही अंकाचे तोंडी वर्ग करण्याची पद्धत शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे वर्ग करण्यासाठी इथे एक सूत्र आहे, या सूत्राचा इथे आपण वापर करायचा आहे। तो सूत्र म्हणजे बघा, ए वर्ग ए गुणिले बी गुणिले सी आणि बी चा वर्ग, या सूत्राचा वापर करायचा आहे। हे सूत्र अगदी तुम्ही लक्षात ठेवून द्या आणि याच्या आधारे तुम्ही इथे वर्ग काढायचा आहे। आता या सूत्राचा वापर करणार कसा, तर या सूत्राचा वापर आपण उजवीकडून डावीकडे करत यायचा आहे। आता समजा उदाहरणार्थ आपण इथे एक संख्या घेऊया, ती संख्या मी इथे घेते 37। आपल्याला 37 चा वर्ग करायचा आहे। आता या 37 मध्ये ए कोण बी कोण आणि सी कोण ते आपण पाहूया। तर ए म्हणजे पहिली संख्या, बी म्हणजे दुसरी संख्या आणि सी म्हणजे इथला हा घातांक म्हणजे वर्ग जे दिलाय तो सी। आता यामध्ये आपण येणार आहोत कसं, या सूत्राच्या उजवीकडून, म्हणजे उजवीकडे कोण आहे, बी चा वर्ग। बी म्हणजे इथे कोणती संख्या आहे, 7। 7 चा वर्ग किती, 7 चा वर्ग 49। बरोबर, 49 पैकी आपल्याला उत्तरामध्ये फक्त 9 लिहायचे आहेत, एककांचा अंक लिहायचा आहे आणि हे जे 4 आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, हातच्या स्वरूपामध्ये मांडायचे आहेत। आता बी चा वर्ग झाला। आता यानंतर ए गुणिले बी गुणिले सी हे आपल्याला करायचं आहे। या तिघांचा इथे गुणाकार करा, किती येतोय, तर 3 × 7 × 2, 3 × 7 = 21, 21 × 2 = 42। या 4 मध्ये आपल्याला 42 मिळवायचे आहेत। मग उत्तर किती आलं, तर 42 + 4 = 46। मग 46 पैकी आपल्याला किती लिहायचे आहेत, फक्त 6 इथे लिहायचे आहेत आणि 4 हातच्या स्वरूपामध्ये पुन्हा मांडून ठेवायचे आहेत। हे झालं ए गुणिले बी गुणिले सी। आता आपल्याला पुन्हा डावीकडे यायचंय ए चा वर्ग। ए म्हणजे कोणती संख्या आहे, 3। 3 चा वर्ग किती, 9। 9 आणि हे हातचा 4 असे मिळून किती झाले, तर 9 + 4 = 13। हे आपल्याला इथे 13 लिहायचे आहे, म्हणजेच आपल्याला उत्तर इथे मिळालेलं आहे कुणाचं, तर 37 चा वर्ग हा आपल्याला इथे मिळालेला आहे। किती आलेला आहे, 1369। आपण इथे दुसरी अजून एक संख्या पाहूया, 52। 52 चा वर्ग, यामध्ये 5 म्हणजे ए, 2 म्हणजे बी आणि हा घातांक म्हणजे सी। आता याचा वर्ग करा, किती येणार, तर आपल्याकडे सूत्र काय आहे, सूत्र तर ए चा वर्ग, त्याच्यानंतर ए गुणिले बी गुणिले सी आणि शेवटी बी चा वर्ग। आता बी म्हणजे आपण इकडून उजवीकडून डावीकडे येणार आहोत, म्हटल्यानंतर बी चा वर्ग, बी चा वर्ग किती, 2 चा वर्ग आला 4। त्यानंतर ए गुणिले बी गुणिले सी, ए गुणिले बी गुणिले सी म्हणजे किती, 5 × 10 आणि 10 × 20। 20 पैकी आपण लिहिणार आहोत 0, हातच्याला देणार आहोत 2। त्यानंतर डावीकडे कोण आहे, ए चा वर्ग, ए म्हणजे किती, 5। 5 चा वर्ग किती, 25। 25 + 2 किती आलेत, 27। हे आलं 52 चा वर्ग। 52 चा वर्ग किती आला बघा, 2704 हे आलेलं आहे 52 चा वर्ग। कळलं का तुम्हाला। आता यानंतर आपण पुढची संख्या घेणार आहोत, कोणतीही संख्या घ्या, समजा आपण एक 69 ही संख्या इथे आपण घेऊया। 69 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे। इथे 6 म्हणजे ए, 9 म्हणजे बी आणि हा घातांक म्हणजेच किती, सी। आता सुरुवातीला आपल्याला बी चा वर्ग करायचा आहे। बी म्हणजेच 9 चा वर्ग किती, 81। त्यापैकी आपण लिहिणार आहोत 1, हातच्याला देणार आहोत 8। त्यानंतर ए गुणिले बी गुणिले सी या तिघांचा गुणाकार करणार आहोत। 9 संख किती आले, 54 आणि 54 × 2 किती आले, 54 × 2 हे येतात 108। 8 मध्ये 108 मिळवा, याचं उत्तर किती येतं, तर 116। त्यापैकी आपल्याला फक्त 6 लिहायचे आहेत आणि 11 हातच्या स्वरूपामध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतर ए चा वर्ग करा, ए म्हणजे 6। 6 चा वर्ग किती आला, 36। 36 + 11 करा, किती येतात, 47। इथे मांडा 47, हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 4761 हे आलेत 69। मित्रांनो, वाटली की नाही ही सोपी पद्धत। अजून एक आपण संख्या पाहूया, 96 चा वर्ग।
पुन्हा आपलं सूत्र तेच, ए वर्ग ए गुणिले बी गुणिले सी म्हणजेच ए बी सी आणि बीचा वर्ग, इथे ए बी आणि सी, बीचा वर्ग, बीचा वर्ग किती, सहाचा वर्ग आहे 36, त्यापैकी इथे लिहा 6, हच्छाला मांडून ठेवा 3, त्यानंतर इथे आहे ए गुणिले बी गुणिले सी म्हणजे 9 संख 54, 54 गुणिले 2 किती आलेत 108, 108 अधिक 3 किती आलेत 111, त्यापैकी 1 लिहा हच्छाला, 11 मांडून ठेवा। आता 9चा वर्ग, 9चा वर्ग किती आला 81, 81 अधिक 11 किती आलेत 92, इथे 92 लिहा, झालं, इथे आपलं उत्तर आलेलंच आहे 96चा वर्ग किती 9216। अजून एखादी आपण संख्या इथे पाहूया कोणती, समजा 74 ही संख्या आपण इथे लिहूया, 74चा वर्ग तुम्ही आता पटपट सांगू शकता, आता तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे 4चा वर्ग किती, बी म्हणजे 4, 4चा वर्ग आहे 16, त्यापैकी 6 लिहिले, हच्छाला 1 दिला, त्यानंतर 7 गुणिले 4 गुणिले 2, 7 28, 28 गुणिले 2 किती 56, 56 अधिक 1 किती आलेत 57, त्यापैकी आपण इथे 7 लिहिणार आहोत आणि हच्छाला 5 लिहिणार आहोत। त्यानंतर आपण कुणाचा वर्ग करणार आहोत, एचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग, 7चा वर्ग किती 49, 5 अधिक 49 किती आले 54, मग इथे आपण लिहायचे 54, आपलं उत्तर इथे मिळालेलं आहे 74चा वर्ग किती आला 5476 आहे की नाही, ही सोपी पद्धत झटपट। तर मित्रांनो, या सूत्रापासून इतर संख्यांचा तुम्ही वर्ग काढा व त्यांचा सराव करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाया जाणार नाही। धन्यवाद।